बोरगाव येथील अरिहंत सभागृहामध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर श्रेयस पाटील यांनी देशभरामध्ये मानसिक तणावामुळे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगितले. बोरगाव येथील अरिहंत सभागृहामध्ये मानसिक आजार व उपाय या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मीनाक्षी पाटील होत्या. मनोरुग्ण तज्ज्ञ डॉक्टर श्रेयस पाटील म्हणाले, आधुनिक जगामध्ये मानवाच्या मानसिकतेमध्ये बदल होत आहेत. देशभरात मानसिक तणावामुळे आत्महत्येच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. मानसिक आजार टाळण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविणे, व्यायाम करणे, दररोजच्या कामाचे नियोजन करणे, कामाचा अतिरिक्त भार टाळणे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. मीनाक्षी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. मेंटल हेल्थ डे हा म्हणजे मानसिक आरोग्य दिवस म्हणून 10 तारखेला पूर्ण जगात बघितले साजरा करतात. तर प्रत्येक वर्षी काय आहे, WHO एक एक थीम दिलेली असते. तर ह्या वर्षी काय आहे, मेंटल हेल्थ ऍट वर्क प्लेस. मागच्या वर्षी होतं डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे नैराश्य. तर ह्यावेळी आहे मेंटल हेल्थ ऍट वर्क प्लेस. वर्क प्लेस म्हणजे आता आपण बघतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कामाच्या ठिकाणीच असतो आणि रात्री फक्त झोपायला तेवढं घरी जात असतो. सो हेळबेकंद्रे पुन्हा मुंजाऱ्यांना संजीत अंकनाव्याला केलंच नेलेले होते. सो मेंटल हेल्थ ऍट वर्क प्लेस इज ऑल्सो इम्पॉर्टंट अंत ही वर्षात नाव थीम इटकडून. ಈ ಮೆಂಟಲ್ ಹೆಲ್ತ್ ಅಟ್ ವರ್ಕ್ ಪ್ಲೇಸ್ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳೋಕ್ಕಿಂತ ಮೆಂಟಲ್ ಹೆಲ್ತ್ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಮಾನಸಿಕ ಆರೋಗ್ಯ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಅಂದ್ರೆ ಮಾನಸಿಕ ಆರೋಗ್ಯ ಮಂಜೆ ಕಾಯ್ ಹೆಚ್ಚಬದ್ದು ಮೀ ತುಮಾಲಾ ಸಗಳನ್ನ ಕಲ್ಪನಾ ದೇನ್. ಆತಾ WHO ನಿ ಸಾಂಗಿತ್ಲ ಪ್ರಕಾರೆ ಆರೋಗ್ಯ ಮಂಜೆ ಕಾಯ್, ಹೆಲ್ತ್ ಮಂಜೆ ಕಾಯ್. ಹೆಲ್ತ್ ಮಂಜೆ ಫಕ್ತ ಶಾರೀರಿಕ ಮಂಜೆ ಆಪ್ಲಾ ಆಪ್ಲೇಲ ಕುಟ್ಲ ಆಜಾರ ನೈಯೆ ಮಂಜೆ ಆಪನ್ ಹೆಲ್ದಿ ಆಹೋ ಕಿವಾ ಆರೋಗ್ಯ ಪೂರ್ಣ ಆಹೋ ಅಸ ನೈಯೆ. ಆಪ್ಲೇಲ ಪೂರ್ಣ ಶಾರೀರಿಕ ಮಾನಸಿಕ ಆನಿ ಸಾಮಾಜಿಕ ತಿನ್ನಿ ಪ್ರಕಾರ ಸೌಖ್ಯ ಪಾಯಿದೆ. ಮೂರು ಪ್ರಕಾರದ ಸೌಖ್ಯ ಮೂರು ಅಂದ್ರೆ ಸಾಮಾಜಿಕ ಆಗಲಿ, ಮಾನಸಿಕ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಶಾರೀರಿಕ ಆಗಲಿ. ಅವಾಗ ನಾವು ಆರೋಗ್ಯಪೂರ್ಣ ಹೇಳ್ತೇವೆ. ಮೆಂಟಲ್ ಹೆಲ್ತ್ ಅಂದ್ರೆ ಮೆಂಟಲ್ ಹೆಲ್ತ್ ಅಂದ್ರೆ ಏನು, ನಮ್ಗೆಲ್ಲ ಮಂಜೆ ಅಪ್ಲೇ ಜೆ ಸ್ವತಃಚೆ ಪಾಸಿಟಿವ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಅಸ್ತಾರೆ, ನೆಗೆಟಿವ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಜೆ ಅಸ್ತಾರೆ, ತೇ ಸಗಳೆ ಆಪನ್ ಒಳಕೂನ್ ಅಪ್ಲೇ ಸಗಳೆ ಆಜೂಬಾಜೂಚ್ಯಾ ಲೋಕಾಂಚೀ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಕರೂನ್ ರಾಹಿಲೋ. आणि रोजचे रोजचे जे स्ट्रेस येतात रोजच्या लाईफमध्ये, म्हणजे रोजच्या आयुष्यात आपले जे टेन्शन वगैरे असतात ते आपण व्यवस्थित फेस केलं की त्याला आपण मेंटली हेल्दी म्हणून म्हणतो. ह्या वर्षीचं थीम जो आहे मेंटल हेल्थ ॲट वर्क प्लेस. सो वर्क प्लेस आहे अंदर केलं माणूस जगाने खुशी आहे गिरवेकर. टाईम टू टाईम केलं माणू रात्री टाईम तनक अंदर आली दिवस म्हणजे गोव्या भेटतो 8 घंटे तनक केलं माणूस ಇನ್ನು ಸಿಗಲ್ಲ. ಸೊ 5 ಗಂಟೆಗೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಲಂಚ್ ಬ್ರೇಕ್ ತಗೋರಿ. ಲಂಚ್ ಬ್ರೇಕ್ ತಗೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ರಿ. ಸೊ ಲಂಚ್ ಬ್ರೇಕ್ ತಗೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು. ಅದು ಒಂದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಸ್ಟ್ರೆಸ್ ಕಡಿಮೆ ಆಗ. ಆಮೇಲೆ ನಾವು ಡೆಡ್ಲೈನ್ಸ್ ಏನು 4 ದಿವಸದಾಗ ಇಷ್ಟು ಕೆಲಸ ಆಗಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಸೊ ನಾವು ರಿಯಲಿಸ್ಟಿಕ್ ಡೆಡ್ಲೈನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಕೆಲಸ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ದಿವಸ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ನೋಡಿ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಮಾಡಿ ಡೆಡ್ಲೈನ್ ತಗೋಬೇಕು. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಟೆನ್ಷನ್ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಹಾಲಿಡೇ ಸಲುವಾಗಿ ಲೀವ್ ತಗೋರಿ, ಹಾಲಿಡೇ ತಗೋರಿ, ಎಲ್ಲರೂ ಹೋಗಿ ಟ್ರಿಪ್ ಮಾಡ್ರಿ, ಹೀಗೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕು. ಬೋರ್ಗಾವ್ ಗ್ರಾಮಸ್ಥಾ ವತಿಯಿಂದ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೇಯಸ್ ಪಾಟೀಲ್ ಯಾಂಚ ಮಾನಸಿಕತೆಯ ಆಧಾರ ತು ಕಸ ಬರಾ ಹೋಗಿ ಕಿಂವಾ ತ್ಯಾಚಿ ಲಕ್ಷಣ ಕಾಯ ಹೆ ತನಿ ಇತ್ಕ ಛಾನ್ ಪಟವುನ್ ದಿಲ ಕಿ ತೆ ಪ್ರತ್ಯೇಕಲಾ ಆಪಲ್ಯಾಲಾ ಲಾಗೂ ಹೋತೆ ಕಿ ಕಾಯ ಅಸಂತ ವಾಟೂ ಲಾಗಲೆ. म्हणजेच त्यांचं भाषण इतकं किंवा त्यांचं लेक्चर इतकं आपल्यावर प्रभाव पाडून गेलं की त्यातून आपण नक्कीच बऱ्या होणार. तरी छोटी छोटी आणि सोपी सोपी उदाहरणं आपल्याला सांगितली, त्याचा जर आपण विचार केला तर आपण नक्की त्यातून बाहेर येऊ आणि आनंदी आणि आरोग्यदायी असं जीवन जगू, एवढंच मी आज तुम्हाला सांगते. यावेळी नगराध्यक्षा सुजाता पाटील, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, वैद्याधिकारी शुभांगी पाटील, ऋतुजा पाटील, सुरेखा घाळे, शोभा हवले, जीवनधर पाटील, अभय मगदुम, उदयकुमार पाटील, अण्णा पाटील, बाळासाहेब पाटील, अशोक बंगापुरे, प्रकाश जंगटे यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.